तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये समोर येणारे जे क्वेश्चन्स असतील ते येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त अत्यंत असणारे असतील आणि त्यामुळे या सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत आपल्याला नक्कीच पाहायचं आहे चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे तर या सुपर क्लासला मित्रांनो सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा प्रस आहे नुकतेच कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावी ग्रंथालय सुरू झालेले आहे नुकतेच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावी ग्रंथालय सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील जमताडा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नुकतेच सर्व गावांमध्ये ग्रंथालय सुरू करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न जमताडा हा प्रसिद्ध जिल्हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे जमताडा हा देश प्रसिद्ध झालेला जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील झारखंड या राज्यामध्ये जमताडा हा प्रसिद्ध जिल्हा स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न झारखंड जिल्ह्या राज्यातील सॉरी झारखंड राज्यातील जमताडा जिल्ह्यामध्ये सरासरी लोकसंख्येचे प्रमाण एकूण किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो झारखंड राज्यातील जमताडा जिल्ह्यामध्ये सरासरी लोकसंख्येचे प्रमाण हे किती लाखापेक्षा जास्त आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य राहील जमताडा जिल्ह्यामध्ये जे आहे आठ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रमाण राहिलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी जमताडा जिल्ह्यामध्ये एकूण ग्रामपंचायतीची संख्या किती आहे ते सांगायचं आहे जमताडा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती सदस्य संख्या ही एकूण किती आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रह मित्रांनो एकशे अठरा एवढी जे आहे जमताळा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीची एकूण संख्या झालेली आहे पुढचा प्रश्न जमताळा जिल्ह्यामध्ये एकूण वाचनालयाची संख्या किती आहे जमताळा जिल्ह्यामध्ये वाचनालयाची एकूण संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रह मित्रांनो एकशे अठरा एवढी जे आहे जमताळा जिल्ह्यामध्ये वाचनालयाची संख्या झालेली आहे पुढचा प्रश्न आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मांडलेला आहे आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दादाभाई नरोजी यांनी जे आहे आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न दादाभाई नरुजी यांनी आर्थिक शोषणाचे सिद्धांत कोणाविरुद्ध मांडलेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो दादाभाई नरोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालील पैकी कोणाविरुद्ध मांडलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ब्रिटिशांविरुद्ध जे आहे दादाबाई नरोज यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला होता पुढचा प्रश्न या ठिकाणी भाऊली हे प्रसिद्ध धरण खालील जिल्ह्यात स्थित आहे भावली हे अतिशय प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो भावली हे जे प्रसिद्ध धरण आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन एक राहील पुणे हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बनलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्याही कम्प्युटरमध्ये कोणत्या नावाने फोल्डर कधीच बनू शकत नसते कोणत्याही कम्प्युटरमध्ये कोणत्या नावाने फोल्डर कधीच बनू शकत नसते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील कॉन या नावाने जे आहे मित्र या ठिकाणी कोणत्याही कम्प्युटरमध्ये मध्ये फोल्डर बनू शकत नसते पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर भारतात नाही तर इतर कोणत्या सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कंबोडिया या देशामध्ये जे आहे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न भरतीचे बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदर असं ओळखले जात असते भरतीचे बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदरास ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो कांडला बंदरला जे आहे भरतीचे बंदर म्हणून एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न ना, ना, कृषी निर्यात बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदराला ओळखले जात असते कृषी निर्यात बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदराला ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो कृषी बंदर म्हणून जे आहे एन्नोर या प्रसिद्ध बंदरास एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त तांदूळ आयात करणारा देश खाली खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे जगामध्ये सर्वात जास्त तांदूळ आयात करणारा देश खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन युक्त राहील चीन हा जो देश आहे जगामध्ये सर्वात जास्त तांदूळ आयात करणारा एक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्वाचा आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग जो आहे रेशीम निर्मितीसाठी महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन युक्त राहील तुती या झाडाचा जो उपयोग आहे रेशीम निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे पुढचा प्रश्न बाबासाहेबांनी कोणत्या वृत्तपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे केलेले होते डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकर यांनी कोणत्या वृत्तपत्राचे हे प्रबुद्ध भारत केलेले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो वृत्तपत्राचे नामकरण जे आहे डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत असे केलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण केलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी जनता या वृत्त वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण केलेले होते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील एकोणीशे छत्तीस हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे एक नामकरण करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केलेली आहे ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील एवला हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरांची घोषणा केलेली होती पुढचा प्रश्न एवला हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे एवला हे प्रसिद्ध ठिकाण भारतातील महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य राहील महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एवला हे प्रसिद्ध ठिकाण स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा लाभलेला आहे असे खालील पैकी ते सांगायचं आहे आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे असे कोणी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक दोन एकूण आहे शाहू महाराज यांनी जे आहे आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे असे एक उद्गार काढलेले होते पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यवर्ती तुरुंगाची संख्या एकूण किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यवर्ती तुरुंगाची संख्या ही एकूण किती आहे ऑप्शन क्रमांक दोन हे नऊ एवढी जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यवर्ती तुरुंगाची संख्या बनलेली आहे भारतातील तेलंगणा राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो भारतातील विधान पर... भारता तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या ही एकूण किती आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील चाळीस एवढी जे आहे भारतातील तेलंगणा राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या बनलेली आहे पुढचा प्रश्न पहा आपल्यासमोर काय आहे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत ते सांगायचं आहे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण दोन महानगरपालिकाचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न राज्य आणीबाणीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते राज्य आणीबाणीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो राष्ट्रपती राजवट या नावाने जे आहे राज्य आणीबाणीला एक ओळखले जात असते तर पुढचा प्रश्न राष्ट्रपती राजवटीला एकूण किती नावाने ओळखले जात असते राष्ट्रपती राजवटीला एकूण किती नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो राष्ट्रपती राजवटीला एकूण दोन नावाने ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न राष्ट्रपती राजवटीला कोणत्या दोन नावाने ओळखले जात असते राष्ट्रपती राजवटीला खालीलपैकी कोणत्या दोन नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वरीलपैकी दोन्ही म्हणजेच राज्य आणीबाणी तसेच घटनात्मक आणीबाण या दोन्ही नावाने राष्ट्रपती राजवटीला ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो कोल्हापूर सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे शाहू महाराज यांच्याद्वारा करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणते ठिकाण किंवा शहर आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील पुणे हे जे शहर आहे महाराष्ट्राचे राजधानीचे शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न प्रकरणामध्ये एकूण किती जणाला अटक करण्यात होते प्रकरणामध्ये खालीलपैकी एकूण किती जणांना अटक करण्यात आलेली होते ऑप्शन क्रमांक दोन बर्वे प्रकरणामध्ये एकूण दोन व्यक्तींना अटक करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न बर्वे प्रकरणामध्ये कोणत्या दोघांना अटक करण्यात आलेले होते बर्वे प्रकरणा मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो वरीलपैकी दोन्ही म्हणजेच गोपाळ आगरकर तसेच लोकमान्य टिळक या दोघांनाही अटक करण्यात पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले प्रकरण कोणत्या जिल्ह्यात घडलेले होते अतिशय प्रसिद्ध असलेले बर्वे प्रकरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात घडलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले बर्वे प्रकरण हे एक घडलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेले होते गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक दोन केसरी या वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर हे संपादक असणारी एक व्यक्ती बनलेले होते पुढचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक एकूण किती वर्ष होते ते सांगायचं आहे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे संपादक एकूण किती वर्ष होते ऑप्शन क्रमांक चार एकूण सात वर्ष जे आहे गोपाळ गणेश आगरकर केसरी वृत्तपत्राचे संपादक असणारे व्यक्ती बनलेले होते औंसी राष्ट्रीय उद्यान भारतातील गोणत्या राज्यामध्ये स्थित आहे औंसी नावाचे राष्ट्रीय उद्यान भारतातील स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भारतातील कर्नाटक राज्यामध्ये औंशी नावाचे राष्ट्रीय उद्यान स्थित चाललेले प्रश्न या ठिकाणी बॅनर घटा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे बॅनर घटा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भारतातील कर्नाटक राज्यामध्ये बॅनर घटा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना आहे पुढचा प्रश्न कावेरी या प्रसिद्ध नदीचे उपनाव खालीलपैकी कोणते को आहे ते सांगायचं आहे कावेरी या प्रसिद्ध नदीचे उपनाव खालील पैकी कावेरी या प्रसिद्ध नदीचे उपनाव ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न कबड्डी या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते कबड्डी या खेळामध्ये खालीलपैकी एकूण खेळाडूंची संख्या किती असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो सात सदस्य एवढे जे आहे कबड्डी या खेळामध्ये खेळाडूंचे संख्या स्थित असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका स्थित आहे ऑप्शन क्रमांक राहील महाराष्ट्रातील ठाणे या सर्वात जास्त महानगरपालिकांची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी हे कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नेवा या ठिकाणी आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न पेशव्यांची राजधानी खालीलपैकी पे, एक ठिकाण बनलेले होते पेशव्यांची राजधानी खालीलपैकी पे, होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पुणे हे जे शहर किंवा ठिकाण आहे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते पुढचा प्रश्न संत बाबा विद्यापीठ व त्यांची समाधी खालीलपैकी जिल्ह्यात स्थित आहे संत गाडगेबाबा विद्यापीठ तसेच त्यांची समाधी खालील पैकी गौमत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील अमरावती या जिल्ह्यामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ तसेच त्यांची समाधी स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न प्रसिद्ध असलेले कोणते एक सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे ते सांगायचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील आहे ऑप्शन क्रमांक आपल्या समोर एक योग्य राहील लोणार सरोवर हे जे आहे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित चाललेले आहे पुढचा प्रश्न राज्याचे वार्षिक अंदाजपत्र कोणाच्या संमतीने मांडले जात असते राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक हे कोणाच्या संमतीने मांडले जात असते ऑप्शन क्रमांक दोन करा मित्रांनो दो राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक जे आहे राज्यपालांच्या संमतीने मांडण्यात येत असते पुढचा प्रश्न राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने कोणत्या सभागृहात मांडले जात असते राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जात असते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील विधानसभा या सभागृहामध्ये या ठिकाणी वार्षिक अंदाजपत्रक राज्यपालाच्या संमतीने मांडण्यात येत असते पुढचा प्रश्न तानसेन पुरस्कार कोणत्या राज्यामार्फत देण्यात येत असतो प्रसिद्ध असलेला तानसेन पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत दिला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन एक राहील तानसेन हा जो पुरस्कार आहे मित्रांनो भारतातील मध्य प्रदेश राज्याद्वारे प्रदान करण्यात येत असतो पुढचा प्रश्न पंचायत समितीमध्ये कमाल सदस्य संख्या किती असते ते सांगायचं आहे पंचायत समितीमध्ये कमाल सदस्य संख्या खालीलपैकी किती असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील पंचायत समितीमध्ये कमाल सदस्य संख्या पंचवीस एवढी असावी लागत असते पुढचा प्रश्न जगातील कोणत्या नदीला सुसुरींची नदी असे संबोधले जात असते जगातील कोणत्या नदीला सुसुरींची नदी असे संबोधले जात असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील या ठिकाणी लिपो या नदीलाचे आहे या ठिकाणी सुसुरींची नदी असे संबोधले जात असते पुढचा प्रश्न बाळगंगाधर टिळक यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे बाळगंगाधर टिळक यांना खालील खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे लोकमान्य या नावाने जे आहे बाळगंगाधर यांना ओळखले जात असते तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलेली आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब जर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये